बीएसएनएलचे नेटवर्क व्यवस्थित चालत नसल्यामुळे पोस्टाचे व्यवहार महिनाभरापासून ठप्प झाले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झालेत. पोस्टात आपला पैसा सुरक्षित राहतो आणि गरज असेल तेव्हा तो काढला जातो याची खात्री असल्यामुळे नागरिक पोस्टातील बचत खात्यात आपल्या जवळील रक्कम जमा करत असतात. मात्र नेटवर्क अभावी पैसे काढणे टाकण्याचे व्यवहार बंद पडल्याने नागरिक हैराण झाले आहेत. ही अडचण एका दिवसाची असल्यास कोणीही समजून घेतली असती. मात्र गेल्या महिन्याभरापासून ही समस्या असल्यामुळे पैसे देण्याघेण्याचा व्यवहार कसा करावा या चिंतेत ग्राहक पडलाय. नेटवर्क नसल्यामुळे आम्ही सुद्धा त्रस्त झालो असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन नेटवर्क सुरळीत चालू करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. आमच्या पोस्ट ऑफिसला जवळजवळ एक महिन्यापासून 11 एप्रिल 2023 पासून BSNL गेटवेपासून वारंवार आमच्या डिपार्टमेंटकडून आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्याची दखल घेतली असून ती BSNL अधिकाऱ्यांपर्यंत समजा आम्ही पोहोचवलेली आहे. तरी पण अजूनपर्यंत तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही. तरी आमची मागणी आहे, जनतेला जी तकलीफ होऊन राहिलेली आहे, जो मनस्ताप होऊन राहिलेला आहे, तरी BSNL अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आमच्या ऑफिसचा प्रॉब्लेम ताबडतोब लवकरात लवकर सॉल्व्ह करावा, जेणेकरून जनतेची गैरसोय. या सर्व प्रकारची डाक विभागाला कल्पना सुद्धा असते, तरीही त्यांच्याकडून कोणतेही पाऊल उचलले जात नाही. सध्या विवाह तसेच अनेक महत्त्वाच्या कामांसाठी पैसा लागत असल्याने ग्राहक पैसे काढण्यासाठी डाक कार्यालयात सकाळीच रांगा लावतोय. मात्र तेथे गेल्यावर कनेक्टिव्हिटी नाही या सबाबीखाली त्यांचा हिरमोड होऊन त्यांना घरी परत जावे लागते. ही सेवा लवकरात लवकर सुरू करून नागरिक खातेदारांचे अडचण दूर करावी अशी अपेक्षा खातेदारांकडून व्यक्त होते. जागर जनस्थानसाठी भीमराव कोचुरे, रावेर.